आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांची खासदार चिखलीकर यांनी केली साई सुभाष येथे पाद्यपूजा. आपल्या गुरुवाणीतून मानवाला सोप्या जीवनाचा मंत्र देणारे 180 देशात प्रसिद्धी मिळवणारे गुरुवर्य श्री श्री रविशंकरजी यांची गुरुवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची वसंतनगर येथील नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी वसंतनगर येथील साई सुभाष निवासस्थानी आपल्या कुटुंबासह पाद्यपूजा केली. आपल्या वाणीतून मानवतेचा संदेश देणारे परमपूज्य श्री श्री रविशंकर हे नांदेड येथे कवठा भागातील मामा चौक येथे आयोजित गुरुवाणी महासत्संग सोहळ्यासाठी आले होते. बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून नांदेड येथे आल्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी येण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन परमपूज्य श्री श्री रविशंकर यांचे नांदेडमध्ये आगमन होतात त्यांनी साई सुभाष निवासस्थानी दाखल झाले. खासदार चिखलीकर परिवाराच्या वतीने त्यांची मोठ्या उत्साहाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रतिभाताई पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर, उपजिल्हाधिकारी पंकजी देवरे व डॉक्टर प्रमोद पाटील चिखलीकर, डॉक्टर मायाताई चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, वैशालीताई चिखलीकर, ॲडव्होकेट संदीप पाटील चिखलीकर, सोनाली संदीप चिखलीकर, सुजाताताई सचिन चिखलीकर यांनी परमपूज्य श्री श्री रविशंकर यांची पाद्यपूजा केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज श्री श्री रविशंकरजी यांचं नांदेडमध्ये आगमन झालं. माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत केलं. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये अनेकांनी त्यांचा कोर्स केलेला आहे, त्याच्यामध्ये आमचेही काही सहकारी आहेत, त्या सर्वांनी स्वागत केलं. माझ्या घरी त्यांचे चरणस्पर्श व्हावे त्यासाठी मी त्यांना विनंती केलेली होती, त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले आणि आपण बघितलं की अलोट गर्दी त्यांच्या दर्शनासाठी होती, त्यामुळं सगळ्यांना त्यांच्या दर्शनाचा लाभ निश्चितपणाने मिळालेला आहे.